सध्या सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा जणू काही अविभाज्य भाग बनलेला आहे आणि अनेक इन्फ्लुएन्सर्ससाठी हाच सोशल मीडिया हे कमावण्याचं साधनही आहे. मात्र रील बनवण्याच्या नादामध्ये सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स असणाऱ्या एका तरुणीचा जीव गेलेला आहे. थेट 300 फूट खोल दरीत कोसळल्याचं तिनं तिचं आयुष्य संपलंय. अन्वी कामदार, ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार अशी तिची ओळख. ट्रॅव्हल करणं आणि फॉलोअर्ससाठी त्याचे रील्स पोस्ट करणं हे तिचं ठरलेलं. पण 16 जुलैचा तो रील तिचा शेवटचा रील ठरलाय. अन्वी आपल्या मित्रांसोबत माणगावच्या कुंभे धबधब्यावरती फिरायला गेली होती. एका उंच कड्यावरती रील बनवत असताना तिचा पाय घसरला आणि ती तब्बल 300 फूट खोल दरीमध्ये कोसळली. एकीकडे अन्वीची मृत्यू सोबतची झुंज सुरू होती, तर दुसरीकडे तिला वाचवण्यासाठी सीस्केप रेस्क्यू टीमची धडपड सुरू होती. याची घटनेची लगेच माहिती MMRCC ग्रुपवरती आली. लगेच आल्यावरती आम्ही शेलार मामांना फोन केला. मामांशी सतत संपर्क चालू होता की तुम्ही स्पॉटवर पोचलात का, किंवा काय कंडिशन आहे, किती खाली गेले, काय झालंय, सगळं डिटेल्स द्या. आम्ही लगेच महाडमधनं 7-8 जण पोरं गोळा झालो, आमचे इक्विपमेंट्स गेअर सगळे घेतले आणि निघालो. तब्बल 6 तासांच्या रेस्क्यू नंतर अन्वीला बाहेर काढण्यात आलंय. गंभीररित्या जखमी झालेल्या अन्वीला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. माझं सर्व पर्यटकांना या ठिकाणी आवाहन आहे, विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या, परंतु स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे वागू नका की जेणेकरून तुमचा जीव धोक्यात त्याच्यामध्ये जाईल. अन्वी कामदार ही मुलुंडची रहिवासी. पेशाने CA, डेलॉइट मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती नोकरीला होती. ब्लॉगर आणि रील स्टार होती. लाईफस्टाईल आणि टुरिझमच्या संदर्भात ती ब्लॉग करायची. रीलमुळे प्रसिद्धीच्या झोकात असलेल्या अन्वीचा रीलने जीव घेतलाय. प्रसिद्धीसाठी कोणी उंचावरून लटकतय, कोणी भरधाव कार चालवतय, तर कोणी गाडी चालवता येत नसतानाही स्टेअरिंग हातात घेतय. आणि 30 सेकंदाच्या व्हिडिओसाठी लाख मोलाचं आयुष्य गमावून बसतय. फॉलोअर्स वाढवण्याच्या नादामध्ये आयुष्य संपवणारे रील स्टार्स आता तरी सुधारणार का, असाच प्रश्न या घटनेच्या नंतर उपस्थित होतो. गणेश म्हापरळकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.